भारतामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिभावानं साजरी करण्यात येते, मात्र सध्या तरुणाईचा गुरु कुणीतरी वेगळाच आहे. पाहूयात या गुरुचं महात्म्य. इन्फॉर्मेशन इज पॉवर हे आजच्या युगाचं ब्रीद. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांची शक्ती म्हणजे माहिती. माहितीचा हा प्रचंड साठा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणारा गुगल हा तर तरुणांसाठी गुरुच झालाय. अनेक क्षेत्रात गुगल आपला मार्गदर्शक झालाय. अनेकांच्या कामाची सुरुवातच गुगलने होते. माहिती दडवून ठेवणाऱ्यांची या गुगल गुरुनं मोठीच पंचायत केली. माहिती ही कोणा एकाची मिराजदारी न राहता ती प्रत्येकासाठीच एका क्लिकवर आली. हजारो पानं शोधूनही जे सापडत नव्हतं ते एका क्लिकवर गुगल गुरु क्षणात पुरवू लागला. अगदी स्पेस सायन्स, रॉकेट सायन्स पासून रोजच्या जगण्यातल्या अनेक गोष्टी सर्वसामान्यांना उपलब्ध झाल्या. बरं, या गुरुला तुम्ही कधीही काहीही विचारा, क्षणात उत्तर तयार. रस्ता चुकलात तर हा गुरु तुम्हाला मॅप दाखवून मार्गदर्शनही करतो. कॉलेजचे प्रोजेक्ट वगैरे असतात किंवा अभ्यासात अडचणी आल्या तर गुगलच आमचा गुरु असतो. जरी आम्ही घरी नसलो, घरी आमच्याकडे गुरु नसतात कॉलेजचे, पण आम्हाला काय अडतं, कुठे काय अडलं तर ते मदत करतं. आम्हाला कोडिंग वगैरे असतं तर आम्ही ते गुगलवरती जाऊन हेल्प करू शकतो ते आम्हाला, म्हणून ते गुगल आमच्यासाठी एक गुरुच आहे. मी गुगलला गुरु म्हणते बिकॉज तुम्ही रात्री केव्हा किती पण वेळेला मतलब कुठे हरवले असतील तरी तुम्ही गुगल मॅप्सवरती तुमचं लोकेशन बघू शकतात आणि तुम्हाला कुठे जायचं असेल तरी तुम्ही गुगल मॅपचा लाईक यूज करू शकतात. गुगल हा सर्वांचाच मार्गदर्शक झालाय. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात या गुगल गुरुनं त्याच्या शिष्यांना अक्षरशः परिपूर्ण केलंय. त्यामुळेच सद्गुरु वाचोनी सापडेना सोय हा सुविचार म्हटला की तरुणांच्या डोळ्यासमोर येतो तो गुरु गुगल. हा गुगल गुरु कुठल्याही पद्धतीची दक्षिणा किंवा गुरु शिष्याची ही परंपरा कायम ठेवत हा जो गुगल गुरु आहे त्याचे अनेक शिष्य जगभरात पसरले आहेत. म्हणून कुठेतरी तांत्रिक युगामध्ये गुगल गुरु आपल्या समोर आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गरुड सह सुस्मिता भट आणि झी मीडिया मुंबई.